राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, तंबाखू प्रतिबंध उपाययोजनेबाबत जिल्हाभरात जनजागृती कार्यक्रम घेऊन नागरिकांना तंबाखू दुष्परिणामांबाबत अवगत करावे, तसेच शाळा महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात तंबाखू विक्री करण्यास मनाई आहे. याबाबत शाळांकडून माहिती मागवून त्यांच्या परिसरात तंबाखू विक्रीचे दुकाने नाहीत याबाबत हमीपत्र घ्यावे. शासकीय कार्यालयांमध्येही तंबाखू प्रतिबंधासाठी भरारी पथके स्थापन करावीत अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ कायदा कोटपा कलम 4 अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने सन 2023-2024 मध्ये 566 नागरिकांकडून 55,370 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलीस विभागाच्या वतीने गतवर्षी 2076 प्रकरणांमध्ये 415,200 दंड ठोठावण्यात आला, तर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत नियम व नियमन 2011 प्रतिबंध अन्नपदार्थ कार्यवाही अंतर्गत एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत मध्ये 15 प्रकरणात 13,329 किलो एकूण किंमत 1,44,80,227 रुपये साठा जप्त करण्यात आला.